आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल अशी व्हेज मंचुरियन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, श्री स्वादसंपदा बाय पूजा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। सर्वात आधी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरून, कोबी, ढोबळी मिरची, कांदा, पातीचा कांदा, किसून घेतलेलं गाजर आहे आणि फरसबी आहे। या सर्व भाज्या आपणाला जमेल तितक्या बारीक चिरायच्या आहेत किंवा किसून घेऊ शकता किंवा अगदी सहज ग्राइंडरमधून काढूनसुद्धा ह्या तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे सर्व भाज्या मी इथे एका बोलमध्ये घेणार आहे ज्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण एकजीव करणार आहोत। यामध्ये आपण ॲड करूयात एक चमचा आलं आणि लसूण, हे दोन्हीही मी किसून घेतलेलं आहे, तुम्ही पेस्टसुद्धा घेऊ शकता। अर्धा चमचा मिरी पावडर आहे, तिखट घातलं तरीही चालेल, अर्धा चमचा। चवीपुरता मीठ, अर्धा चमचा रेड चिली सॉस आणि त्याचबरोबर अर्धा चमचा सोया सॉस घेतलेला आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत आणि यामध्ये बाइंडिंगसाठी आपण ॲड करायचं आहे अर्धी वाटी मैदा, त्याचबरोबर अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर। ही दोन्हीही पिठं यामध्ये ॲड करायची आहेत आणि व्यवस्थित असं ते आपण मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आणि या भाज्यांमध्ये पुरेल इतपत पीठ आपण ॲड करणार आहोत, जेणेकरून या पिठाचा छान असा आपणाला हव्या त्या साईजमध्ये गोळा करता येईल। इतपत ते बाइंडिंग झालं पाहिजे। तर मला इथे साधारण पाऊण वाटी मैदा आणि पाऊण वाटी कॉर्नफ्लोअर लागलेला आहे। तर अशा प्रकारे साधारण 1 इंचाचे गोळे मी इथे बनवून घेते आहे आणि गरम तेलामध्ये हे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते आपण तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बघू शकता 7 ते 8 मिनिटांमध्ये आपले व्हेज मंचुरियन बॉल्स रेडी होणार आहेत। तर आपण हे एका टिश्यू पेपरवर बाजूला काढून घेणार आहोत आणि एका कढईमध्ये घेणार आहोत 2 चमचे तेल, चिरलेला लसूण, छान असा 2 चमचे लसूण आहे, त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे 2 चमचे पातीचा कांदा, पातळ असा गोलच चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला गाजर। तुम्ही या सर्व भाज्या फोडणीमध्ये आवर्जून घाला जेणेकरून तो एक क्रंच असा छान लागतो। त्याचसोबत ढोबळी मिरची, शेवटी पातीचा कांदा। अशा प्रकारे या सर्व भाज्या 5 ते 6 मिनटं छान अशा आपण तेलावर परतून घेणार आहोत आणि तिखट आवडत असेल तर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरूनसुद्धा या तुम्ही ॲड करू शकता। तर इथे मी घेतलेला आहे 1 चमचा कॉर्नफ्लोअर, त्यामध्ये बरोबर 1 वाटी पाणी इथे आपण ॲड करून हे सर्व मिश्रण छान असं गुठळी न होऊ देता ढवळून घ्यायचं आहे। एका बाजूला आपण हे मिश्रण ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण या फोडणीमध्ये ॲड करणार आहोत 1/2 चमचा सोया सॉस, त्याचबरोबर 1/2 चमचा रेड चिली सॉस आणि 1/2 चमचा टोमॅटो केचप। हे सर्व मिश्रण फक्त 1 मिनिट आपण यामध्ये परतून घेणार आहोत आणि यानंतर लगेचच कॉर्नफ्लोअरचं मिश्रण यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करून मंद गॅसवर आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत। 1-3 ते 4 मिनटांमध्ये याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी थिक होऊ लागते, जेणेकरून या व्हेज मंचुरियनमधली जी ग्रेव्ही असते जो एक थिकनेस त्याला छान असा येतो तो या कॉर्नफ्लोअरमुळे येतो। तर यामध्ये आपण हे व्हेज मंचुरियन्सचे बॉल ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थितपणे पुन्हा एकदा 3 ते 4 मिनटं आपण हे या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत, व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे। तर रेडी आहे व्हेज मंचुरियन, अगदी क्रिस्पी त्याचबरोबर भरपूर अशा चवींनी एकत्र अशी डिश अगदी हॉटेलप्रमाणे होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।